नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। या बुलेटिनच्या सुरुवातीला समृद्धी महामार्गासंदर्भातली मोठी बातमी आहे। येत्या 2 मे रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या महामार्गाचं उद्घाटन होणार असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली, त्यामुळे आता समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होतोय। हा समृद्धी महामार्ग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। त्यांच्या सरकारच्या काळात या महामार्गाचं काम सुरू झालं होतं। आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे येत्या 2 मे रोजी। लवकरच या महामार्गाचं नागपूर ते सेलू बाजार पर्यंत आपण मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते याचा शुभारंभ करणार आहोत। जवळपास 210 किलोमीटरचा हा महामार्ग लोकांसाठी खुला होईल आणि खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांना प्रवाशांना याचा फायदा होईल। शिर्डी दरम्यान सुद्धा हा महामार्ग तयार झालाय सर? हो बिलकुल, त्याच्यामध्ये पुढच्या महिन्याभरामध्ये तो देखील पुढचा जो आहे शिर्डीपर्यंतचा तो देखील खुला टप्प्याटप्प्याने हा महामार्ग खुला होईल। कारण एक मेला दोन मेला ओपनिंग होईल। नगराध्यक्ष, आपण बघितलं या ठिकाणी की 2 मेला जो आहे हा रस्ता लोकांसाठी खुला होऊ शकतो असं या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। एकंदरीतच बघतो आपण फार चांगला महामार्ग झालेला आहे, सगळे नेते खुश आहेत आणि आता बघितलं आपण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की 2 मेला हा महामार्ग सर्वांसाठी खुला केला जाईल। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।